जर तुम्ही आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. इयत्ता 7वीच्या इतिहास व नागरिकशास्त्राच्या पाठ्यपुस्तकात वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह यांच्याबद्दल एकेरी भाषा वापरल्याबद्दल पाठ्यपुस्तकाच्या लेखकावर कारवाई करून पाठ्यपुस्तकातील मजकुरात बदल करण्याबाबतचे निवेदन महाराणा प्रताप युवा सेनातर्फे तहसीलदार सुनीता जराड यांना देण्यात आले आहे. महाराणा प्रताप सिंह यांच्यासारख्या देशासाठी संपूर्ण जीवन समर्पित करणाऱ्या स्वाभिमानाने जगणाऱ्या महाराजांबद्दल प्राथमिक शाळेच्या इयत्ता 7वीच्या इतिहास व नागरिकशास्त्र या पुस्तकातील दुसऱ्या धड्यात शिवपूर्वकालीन भारत धड्यामध्ये महाराणा प्रताप सिंग यांच्याबद्दल एकेरी भाषा वापरून उल्लेख केला गेला आहे. यामुळे संपूर्ण भारतातील राजपूत बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. याबाबत तीव्र निषेध करतो. तरी शासनाने सदर पुस्तक त्वरित रद्द करून योग्य ती सुधारणा करावी, तसेच समस्त समाज बांधवांची माफी मागावी असे निवेदनामध्ये म्हटले आहे. निवेदनावर महाराणा प्रताप युवा सेनाचे योगेश पाटील, प्रशांत राजपूत, विश्वनाथ पाटील, दर्पण पाटील, राकेश पाटील, रवी पाटील आदींच्या सह्या आहेत. यावेळी मोठ्या संख्येने राजपूत समाज बांधव उपस्थित होते. पाटील लॉयन्ससाठी प्रेमेंद्र पाटील, नवापूर. हिंदू सूर्य, लोहपुरुष, तेज प्रतापी, मेवाड रत्न, वीर महाराणा प्रताप अशा मोठ्या आदर्श राजाविषयी महाराष्ट्र राज्याच्या पाठ्यपुस्तक मंडळाने इयत्ता 7वीच्या बालभारतीच्या पुस्तकात अरे तुरे अशा एकरी भाषेमध्ये आक्षेपार्य मजकूर जो छापलेला आहे तो आम्ही वीर महाराणा प्रताप युवा सेना तसेच राणा राजपूत समाजाच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो. त्याचप्रमाणे आता आम्ही नवापूरच्या तहसीलदार मॅडमांना याद्वारे निवेदन देऊन कळवलेले आहे की वो आपण महाराष्ट्र शासनाला पाठपुरावा करून या निवेदनाची दखल घेऊन आपण हा आक्षेपार्य मजकूर हटवण्यात यावा आणि हा आक्षेपार्य मजकूर जे आपण विद्यार्थ्यांना देणार आहेत आणि एवढ्या मोठ्या महान राजाविषयी हे जर अशा अरेतुरेच्या भाषेमध्ये जर विद्यार्थ्यांना शिकवले जाणार असेल तर जी भावी पिढी आहे ती कुठे ही असा या महान राजाविषयी जी भावी पिढी आहे याला जो आदर्श जो आपण ठेवत असतो एखाद्या राजाच्या एखाद्या व्यक्तींच्या तो आदर्श जाणार नाही आणि त्यामुळे आम्ही या तहसीलदार मॅडमांनी पाठपुरावा करावा, अन्यथा आम्ही वीर महाराणा प्रताप सेनेतर्फे याविषयी आंदोलन छेडणार आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र.